अगं नेहा, इथे काय करतेस? आईला भेटायचंय. जा भेट. नाही रागवणार ती, मी सांगितलं. आई बोल ना माझ्याशी. मी खूप त्रास दिलाय तुला. मी वाईट आहे. वाईट तर आई आहे, दुष्ट आहे, आई मारते. सॉरी आई, मी चुकले. सॉरी खरं तर मी म्हणायला पाहिजे. मला तुझ्यावरती रागावण्याचा, तुला मारण्याचा अधिकारच नाही. खूप छळलं ना मी तुला? इतकं प्रेम करणारी, गोष्टी सांगणारी आई, फक्त एकदाच मी तुला मारलं, म्हणून तुला एवढा राग आला? घरातल्या कोणालाही न सांगता एक साधी चिठ्ठी लिहून देऊन पळून जाणे इतकी मोठी झाली असते. नको येऊस तू माझ्याजवळ. आई तू खरच खूप खूप चांगली आहे. पळून गेले होते तेव्हा मी रस्ता चुकले, तेव्हा मला तुझी खूप आठवण आलेली. नेहा काय करू मी तुझं? तू खूप दिवसांनी घरी आलीस म्हणून तुला जवळ घेऊन रडू, कि तू घरात पळून गेलीस म्हणून तुझ्या तोंड कोबाडीत ठेवून देऊ? काय करू? आई नको असं बोलूस ग, मला माहितीये मी चुकले. बाबा पण म्हणाले आईला सॉरी म्हणून. म्हणजे तुझे बाबा म्हणाले म्हणून तुम्हाला सॉरी म्हणायला आलीस? तुला आतून म्हटलं की आपण आईला जाऊन सॉरी म्हणावं, आईच्या जवळ जावं. आपण पळून गेलो की आईची काय अवस्था झाली असेल असं काही वाटलं नाही तुला? आई कोण तुझी? तुझे बाबा, काका, काकू, आजोबा सगळे चांगले. फक्त आई तेवढी वाईट आहे, हो ना? नाही आई, खरंच तू चांगली आहे. आई शपथ. मोठ्या शब्दा घेऊ नकोस ते. जा तू, जा. I love you.